महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम घराघरात बघितला जातो। हास्य जत्रेतील एक अवलिया कलाकार म्हणजेच प्रसाद खांडेकर, त्याची आणि नम्रताची जोडी हिट आहे। प्रसाद जेवढा मंचावर ऍक्टिव्ह असतो तेवढाच तो सोशल मीडियावर देखील ऍक्टिव्ह असतो। त्याचे आणि त्याच्या मुलाची म्हणजे श्लोकचे गमतीशीर व्हिडिओ तो नेहमीच शेअर करत असतो। चला तर बघूयात काही मजेदार व्हिडिओज। काय करूया सांग लवकर आपण ना मासा आणि मनुष्य खेळूया। मासा आणि मनुष्य हे काय नाटक? आपण नाटक करूया। मग नाटक डिरेक्ट कोण करणार आहे? ते मी। तू डिरेक्ट करणार आहे नाटक? आणि मग लिहिलंय कोणी? मी। तूच लिहिलंय? मी लिहून। माझा रोल कुठला आहे, मासाचा आहे की मनुष्याचा? तुझा माशाचा। मी मासा आहे आणि मी आज आणि ना मोमेंट मोमेंट सांग मला काय आणि ना मी असं हळू 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 येणार। आणि मी कुठे असणार? थांब मी तुला लिहून देतो। अरे पण इकडे तर सांग मला, इकडे इकडे मी लिहून देतो। बाबा म्हणजे बाबा। परत एकदा कर। बाबा म्हणजे बाबा। एकदा अजून कर। काय बाबाच्या प्रोग्रामच नाव काय? मला सतली अटले दतला। कंटा आलं तुला? नाही। बिल्डिंगच्या खाली जायचं? बिल्डिंगच्या खाली कधी जायचं? कोरोना गेला कधी? कोरोना गेला। नीट बोल। कधी जायचं बिल्डिंग? कोरोना गेल्यावरती। कोरोना गेल्यावरती बिल्डिंगच्या खाली जायचं ना? ह्याला कळत आमच्या श्लोकला कळत आहे, या माणसांना मोठ्या माणसांना का नाही कळत? तुम्ही पण नंतर जा, कोरोना गेल्यावर बिल्डिंगच्या खाली जा, तोपर्यंत घरीच बसा आणि आपल्या घरच्यांबरोबर एन्जॉय करा। ए श्लोक मित्र, तू काय करतोय? अरे मी तुझे पाय दाखतोय। अरे मित्र, पण माझे पाय नाही दुखत, माझे हात दुखतात। हात दुखतो? अरे मित्र, माझा गळा पण दुखतोय। मग गळा दुखतो। स्टार्ट। हाय, आज आपण चिकू पिकूटल्या आधी मला खाऊ दे नको। कुठे क्लेवम? अरे आता क्ले आहे, वम कुठे? हा क्लेवम आहे। याला काय म्हणतात? क्लेवमला मराठी मध्ये किडा म्हणतात। अच्छा, किडा म्हणजे तुझ्या अंगात आहेत ते? नाही, ते किडे नाही रे, आपले क्लेवम। तुझ्या अंगातले वेगळे किडे आहेत? मग अंगात असतात ना आपले किडे, ते जाडे असतात आणि एक किडे बारीक आहेत। अच्छा बर। हॅलो, मी आहे श्लोक। आज आपण एक रेसिपी पकवणार आहोत। ही रेसिपी आहे चपातीची। मी चार चपात्याचे गोळे घेतल्यात आणि थोडं पीठ, हे थोडस पीठ टाकायचं पोळपाटावर आणि फिरवायचं। मग गोळा पीठ लावायचं, थोडस फेट। मग त्या पिठाला पोळपाटावर दाबायचं। उंगली पकडले तूने चलाच काया ताना, त्याली जमूचे ये फार कराजे। बाबा तेव्हा का तुला लावेतील का कवाईच कबाणी।
पाकला दे मुलके नारे गोरी बलो बलो मुलके नारे गोरी बलो फसल काटे जाए उलते नहीं उगते नहीं है बेटे या जो प्याहे जाए मुलते न मोरते उसी बजाय हो तो लंबी जाए हो तो